नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत उपयोजन त्यामध्ये नागरी भूमी उपयोजन पाहत असताना आपल्याला सार्वजनिक सेवांचे क्षेत्र यासाठी जे शहरामध्ये जागा वापरली जाते भूमी वापरली जाते सार्वजनिक सेवा देण्यासाठी त्या भूमी उपयोजनाला सार्वजनिक सेवांचे क्षेत्र असे म्हणतात मग शहरामध्ये लोकसंख्या वि भरपूर असते आणि लोकसंख्येच्या विविध गरजा भागवायच्या असतात यासाठी शहरामध्ये काही व्यवस्था त्या ठिकाणी केलेल्या असतात ह्या व्यवस्था सार्वजनिक स्वराज्य संस्था म्हणजेच त्या ठिकाणी नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत त्यानंतर राज्य शासन किंवा केंद्र शासन यांच्यामार्फत या सार्वजनिक सेवा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असतात या सुविधासाठी वापरले जाणारे जे क्षेत्र असते ते क्षेत्र सार्वजनिक सेवांचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते उदाहरणार्थ रुग्णालये टपाल कार्यालय पोलीस स्टेशन पोलीस ग्राउंड शाळा महाविद्यालय विद्यापीठे इत्यादीसाठी जी जागा वापरली जाते तिलाच सार्वजनिक सेवांचे क्षेत्राचे भूमि उपयोजन असे म्हणतात हे क्षेत्रे नागरी भूमी उपयोजनात महत्त्वाचे आहेत महत्त्वाचे या अर्थाने की वाढत्या लोकसंख्येचा ताण या सेवा सुविधामुळे शमला जातो मग नागरी भागातील लोकांच्या मनोरंजनासाठी काही क्षेत्र म्हणजे जागा त्या ठिकाणी वापरली जाते त्यामध्ये मनोरंजनासाठी जागा विशेषतः राखून ठेवलेली असते अशा भागाचा वापर प्रामुख्याने मैदाने बगीचे जलतरण तलाव नाट्यगृह तसेच वाचनालये अशा प्रकारे त्या ठिकाणी मनोरंजनाचे ठिकाणं निर्माण केलेले असतात अशा या वापरात असलेल्या भूमीलाच मनोरंजनाचे क्षेत्र म्हणून भूमी उपयोजन म्हणतात यानंतर या वरील प्रकारे म्हणजे जे दोन तीन प्रकार आपण अभ्यासले की निवासी क्षेत्र सार्वजनिक सेवांचे क्षेत्र मनोरंजनाचे क्षेत्र यापैकी काही क्षेत्र एकत्रितरित्या काही ठिकाणी आढळतात हो म्हणजे शहरामध्ये एकत्रित आढळतात हो त्यालाच मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र असे म्हणतात अशा एकत्रित भूमिपयोजनास त्या ठिकाणी म्हणजे याच्यामध्ये कधी कधी निवासी क्षेत्र व मनोरंजन क्षेत्र एकत्र आलेले असतात कधी कधी त्या ठिकाणी व्यावसायिक क्षेत्र व मनोरंजन क्षेत्र एका ठिकाणी आलेले असतात म्हणून याला मिश्र भूमिपयोजन असे म्हणतात यानंतर हे जे उपयोजनाचे क्षेत्र आहेत हे नकाशात दाखवताना आपल्याला नकाशामध्ये त्यांच्यासाठी काही विशेष रंग असतात म्हणजे जर तुम्हाला नकाशामध्ये निवासी रंग दाखवायचा असेल निवासी क्षेत्र दाखवायचं असेल तर ते लाल रंगात दाखवलेलं ला असतं व्यावसायिक क्षेत्र हे निळ्या रंगात दाखवलेलं असतं कृषी क्षेत्र हे पिवळ्या रंगात दाखवलेलं असतं आणि वनक्षेत्र हे हिरव्या रंगामध्ये दाखवलेलं असतं तर बालमित्रांनो अशा प्रकारे आपण नागरी भूमि उपयोजनाचे वेगवेगळे प्रकार अभ्यासले तसेच नकाशावर हे उपयोजन दाखवताना आपण कोणते रंग कशासाठी वापरले हे आपण अभ्यासलेले आहे धन्यवाद